नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही इतिहास विषयाचे प्रश्न अभ्यासत आहोत। हे प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत। चला तर आपण सुरू करूयात या प्रश्नांना। खालीलपैकी कोण अहमदनगरची प्रसिद्ध राज्यकर्ती होती? आणि या प्रश्नाचा चूक उत्तर आहे पर्याय तिसरा, चांद बीबी या अहमदनगरच्या प्रसिद्ध राज्यकर्ती होती। अहमदनगर येथे डोंगरावती चांद बीबीचा महल आहे। 12व्या शतकात रजिया सुलताना ही पहिली महिला शासनकर्ती होऊन गेली आणि सुलतान घराणे दिल्ली येथे होते। पुढचा प्रश्न आहे, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा कोणते? आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वेद प्रकाश। वेद प्रकाश हे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा होते। 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्त झाला म्हणून हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस म्हणून साजरा केला जातो। पुढचा प्रश्न आहे, पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले? आणि याचं अचूक उत्तर आहे 1914, पर्याय क्रमांक 1। पहिले महायुद्ध 28 जुलै 1914 ते 11 नोव्हेंबर 1918 दरम्यान झाले। दुसरे महायुद्ध 1939 ते 1945 या कालावधीत लढले गेले। यानंतरचा प्रश्न आहे, महात्मा गांधींचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? आणि याचं अचूक उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते। महात्मा गांधींचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले आणि गोपाळकृष्ण गोखले हे न्यायमूर्ती गोविंद रानडे यांचे शिष्य होते। यानंतरचा प्रश्न आहे, विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लॉर्ड डलहौसी यांनी विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला। आणि हा कायदा संमत करून घेण्यासाठी राजा राम मोहन राय यांनी अथक प्रयत्न केले आणि इंग्रज गव्हर्नर लॉर्ड डलहौसी यांनी 25 जुलै 1856 मध्ये विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला। यानंतरचा पुढील प्रश्न अभ्यासूयात, भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हणतात? आणि अचूक उत्तर आहे पर्याय ब, लोकमान्य टिळक यांना। लोकमान्य टिळक हे जहालवादी नेते होते। त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला। भारताच्या स्वातंत्र्य संग्रहात त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे। असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांना म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व प्रश्न परीक्षेसाठी खूप उपयुक्त आहेत, अगदी महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि त्यासाठी तुम्ही नक्की चॅनलसोबत असणं गरजेचं आहे। म्हणूनच तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। हा प्रश्न आहे, शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली? आणि अतिशय सोपा प्रश्न आहे, ही घोषणा दिली डॉक्टर बी आर आंबेडकर। पर्याय अ हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे। ही घोषणा दलित बांधवांना उद्देशून केली। डॉक्टर आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते। ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते। यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते? आणि प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय अ, महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून ओळखले जाते। त्यांनी सर्वप्रथम स्त्री शिक्षणास प्राधान्य दिले। पुण्यात बुधवार पेठेत भिड्यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली। महात्मा फुले म्हणजेच मार्टिन ल्युथर किंग महाराष्ट्राचे त्यांना ओळखलं जातं। यानंतरचा प्रश्न आहे, कुष्ठरोगी निवारण व पुनर्वसनाच्या कार्यासाठी आळंदीजवळ डुडुळगाव येथे चालविल्या जाणाऱ्या डॅश डॅश संस्थेशी डॉक्टर इंदुताई पटवर्धन
यांचे नाव निगडित आहे? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क, आनंद ग्राम संस्थेशी इंदुताई पटवर्धन यांचे नाव निगडित आहे. हेमल कसा हे या ठिकाणी डॉक्टर प्रकाश आमटे, आनंदवन या ठिकाणी बाबा आमटे आणि आनंद ग्राम या संस्थेशी डॉक्टर इंदुताई पटवर्धन यांचे नाव निगडित आहे. पुढचा प्रश्न आहे कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त कोणी लिहिले? आणि याचं अचूक उत्तर आहे अनुताई वाघ. 30/11/2001 रोजी हे पुस्तक प्रकाशित झाले. यानंतरचा प्रश्न आहे कोणता ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिला नाही? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दिलेल्या पर्यायापैकी माझी जन्मठे, काळे पाणी, हिंदुत्व हे ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेले आहेत, तर गुलामगिरी हा महात्मा फुले यांनी लिहिलेला आहे, म्हणून पर्याय ड हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे 1942 आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथील --- या शाळकरी विद्यार्थ्याने हौतात्म्य स्वीकारले? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय ब, शिरीष कुमार घोष या शाळकरी मुलाने विद्यार्थ्याने हौतात्म्य स्वीकारले. बाबू गेनू हे गिरणी कामगार होते आणि परदेशी कापडाच्या ट्रक समोर येऊन त्यांनी देशासाठी बलिदान दिले. बाबू गेनू हे आंबेगावचे होते. यानंतरचा प्रश्न आहे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने जगात इतर देशांसंबंधी --- धोरण स्वीकारले? आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क, अलिप्तवादाचे धोरण स्वीकारले. अलिप्त राष्ट्र संघटना 1961 मध्ये स्थापन करण्यात आली. याचं मुख्यालय जकार्ता येथे आहे, इंडोनेशिया. पंडित नेहरूंचा स्थापनेमागे मोठा सहभाग होता. या धोरणामध्ये 120 सदस्य होते आणि तेव्हाचे महासचिव निकोलस मदुरो व्हेनेझुएला हे होते. अजिंठा वेरूळ येथील कैलास मंदिर खालीलपैकी कोणत्या वंशाचे राजकर्ते यांचे काळात निर्माण झाले आहे? आणि दिलेल्या पर्यायामध्ये अचूक पर्याय आहे ड, राष्ट्रकूट राजकर्त्यांच्या काळात कैलास मंदिर अजिंठा वेरूळ येथील लेणी प्रसिद्ध झाले, जी की ऐतिहासिक धरोहर म्हणून याचा समावेश झालेला आहे. यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय अ, रत्नागिरी या तालुक्यात यशवंतगड किल्ला आहे. ISV 610-611 मध्ये चालुक्य राजा स्वामीराजाने हा किल्ला बांधला आणि हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात आहे. गोवा महाराष्ट्र सीमेवर यशवंतगड हा किल्ला आहे. यानंतरचा प्रश्न आहे 1905 मध्ये लंडन येथील इंडिया होमरूल सोसायटीची स्थापना कोणी केली? आणि याचं अचूक उत्तर आहे श्यामजी कृष्ण वर्मा. पर्याय सी अचूक आहे. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडनला इंडिया हाऊसची स्थापना केली. या संस्थेमार्फत भारतीय तरुणांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जात असे. श्यामजी कृष्ण वर्मा हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य कोणते होते? आणि दिलेल्या पर्यायामध्ये अचूक उत्तर आहे पर्याय सी, विश्वास, एकता आणि बलिदान हे आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य होते. आझाद हिंद सेनेची स्थापना मार्च 1942 मध्ये रास बिहारी बोस यांनी केली. सिंगापूर येथे नेताजींनी सेनेचे सेनापतीपद व अध्यक्षपद स्वीकारले. विश्वास, एकता आणि बलिदान हे आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य होते. पर्याय तिसरा अचूक आहे. पुढचा प्रश्न अभ्यासूयात. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.
विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील. विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलवरील सर्व व्हिडिओ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत आवश्यक आहेत, म्हणूनच नक्की चॅनलसोबत राहा आणि सराव करा. ह्या भागातील हा शेवटचा प्रश्न आहे, स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क, ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वराज्य. हा पक्ष चित्तरंजन दास मोतीलाल नेहरू यांनी स्थापन केला होता. 1923 मध्ये अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली. गांधीजींनी असहकार चळवळ बंद केल्याने नाराज होऊन हा पक्ष स्थापन केला. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिला त्यासाठीही खूप खूप धन्यवाद. थँक्स अ लॉट.